पुण्यातील शारदा कॉन्व्हेंटच्या आरोग्य सेवक परीक्षा केंद्रावर दुसऱ्यांच्या नावावर परीक्षा देणाऱ्या एका तोत्या परीक्षार्थी विद्यार्थ्याला बुलढाणा पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतलं असून हा धक्कादायक प्रकार बुलढाणा येथील शारदा विद्यालयामधील केंद्र संचालक यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की आरोग्य सेवक परीक्षेमध्ये बनावट परीक्षार्थी चंदन बहुरे याला काल ताब्यात घेण्यात आलं. काल झालेल्या आरोग्य सेवक परीक्षेमध्ये मला माझ्या मित्राने फोन करून तू परीक्षेला बसावं व तुला 1.5 लाख रुपये देण्यात येतील असं बहुरे याने आपल्या जबाबामध्ये सांगितलं आहे. तर बहुरे हा शारदा महाविद्यालय येथे परीक्षेत बसण्यास आला असता सुमारे 11 जवळपास तो कावरेबावरे स्थितीत दिसल्यामुळे केंद्र संचालकांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं. बनावट विद्यार्थीचं हे जाळं राज्यभर पसरलेलं असून याचा सूत्रधार कोण हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. चेहऱ्याचे साधर्म्य पाहून परीक्षार्थ्यांची निवड करणं, त्यांच्या नावावर हुशार व तज्ज्ञ असलेल्या व्यक्तीला बसवणं आणि उत्तीर्ण झाल्यानंतर ठरलेली रक्कम देणं असा हा सर्व प्रकार असून आता हे स्पष्ट झालं आहे. आज जिल्हा निवड समिती बुलढाणा द्वारा आयोजित आदिवासी अनुसूचित जमातीच्या विशेष भरती सरळ सेवा भरती होती, ज्याच्यामध्ये आरोग्य सेवक या पदाचे परीक्षा होत्या. आणि ह्या परीक्षा ज्ञानपीठ विद्यालय बुलढाणा येथे पण होती, त्याचं एक केंद्र. तिथं जे संजय उत्तमराव हिवाळे म्हणून जे इन्व्हिजिलेटर होते, त्या इन्व्हिजिलेटरना चंदन रामचंद्र बहुरे हा एक विद्यार्थी आहे, जो याच्या म्हणजे त्याची स्वतःचे पेपर आयोजित तो संजय विनायक दांडगे याच्या नावाने असणाऱ्या 1491 या आसन क्रमांकावर परीक्षा देत असताना मिळून आला. त्यांनी चौकशी करून त्यांना ज्या पद्धतीनं जो विद्यार्थी पाहिजे तो विद्यार्थी नसताना दुसराच विद्यार्थी त्याच्या नावावर परीक्षा देत असल्याचं निष्पन्न झाल्यावरून आमच्याकडे त्यांनी तक्रार दिली. त्या तक्रारीवरून आम्ही चंदन रामचंद्र बहुरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. सदरचा प्रकार हा संजय विनायक दांडगे याच्या संमतीने होत असावा असा अंदाज आहे, म्हणून आम्ही संजय विनायक दांडगे याचा शोध घेऊन त्यालाही या गुन्ह्यात आरोपी करणार आहोत. प्रतिनिधी जैलून अबेद्दीन, न्यूज टुडे 24, बुलढाणा. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.